तर मुंबईकरांसाठी चिंता करायला लावणारी बातमी ती म्हणजे मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये. मुंबई महानगरपालिकेच्या 8 वॉर्डांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीये. या 8 वॉर्डमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 100 पुढे गेली आहे. मुंबईतल्या धारावी, भायखळा, कुर्ला, वरळी या भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेत. यात अतिगंभीर आणि गंभीर असे विभागणी करण्यात आली आहे. अत्यंत दाटीवाटीच्या लोकवस्तीत कोरोनाचा फैलाव झाल्यानं कोरोना रोखण्याचं मोठं आव्हान मुंबई महानगरपालिकेसमोर असणार आहे. कोणते विभाग अतिगंभीर आणि कोणते गंभीर आहे ते एकदा पाहूया. जी दक्षिण वॉर्डामध्ये वरळी प्रभादेवी लोअर परळ इथं 389 रुग्ण आढळून आलेले आहेत. अतिगंभीर हा वॉर्ड आहे. पुढचा अतिगंभीर वॉर्ड आहे ई वॉर्ड भायखळा फायर ब्रिगेड परिसर आणि इथं रुग्ण आढळून आलेले आहेत 194. डी वॉर्डामध्ये सुद्धा नाना चौक मलबार हिल परिसर येतो आणि इथं 141 रुग्ण आढळून आलेले आहेत. अतिगंभीर अशी विभागणी झालेली आहे. तर एम पूर्व जिथे गोवंडे आणि मानखुर्द परिसर येतो तिथं देखील अतिगंभीर अशी परिस्थिती आहे. एच पूर्वमध्ये वांद्रे पूर्व, वाकोला, मातोश्रीचा परिसर आणि सांताक्रूज येतो हाही भाग अतिगंभीर आहे. के पश्चिममध्ये अंधेरी पश्चिम आणि आजूबाजूचा परिसर आहे इथं 123 रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे हाही वॉर्ड अतिगंभीर या विभागात येतो. एल वॉर्ड कुर्ला आणि आजूबाजूचा परिसर आहे हाही भाग अतिगंभीर आहे. जी उत्तर विभागात दादर, माहीम, धारावी हा परिसर येतो हाही भाग अतिगंभीर आहे. के पूर्वमध्ये अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी या वॉर्डाला गंभीर या विभागात टाकण्यात आलेला आहे. पी उत्तरमध्ये मालाड, मालवणी, दिंडोशी हा देखील वॉर्ड गंभीर आहे कोरोनाच्या दृष्टीनं. एच पूर्व हा अतिगंभीर असा हॉटस्पॉट आहे वांद्रे पूर्वचा भाग आणि कलानगर ते सांताक्रूज असा हा परिसर येतो. के पूर्व हा वॉर्ड गंभीर भागात येतो. अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी हा परिसर के पूर्व वॉर्डात येतो. नंतर या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून. मेघा, लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे मात्र मुंबईतली कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. 184 रुग्ण दिवसभरात काल वाढलेले आहेत. काय काय खबरदारी आणखी घेणं आवश्यक आहे, काय काय नेमकं व्हायला हवं? हेमाली, राज्याचं आरोग्य विभाग जरी म्हणत असलं की रुग्णांच्या संख्येचा वेग मंदावला असला तरी कालची आकडेवारी पाहता खरंच वेग मंदावलाय का असा प्रश्न समोर येतो. कारण काल 300 अधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळलेले आहेत तर एकट्या मुंबईमध्ये 184 रुग्ण आढळलेले आहेत. काल दिवसभरामध्ये 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये 5 जण आहेत ते मुंबईचे आहेत, 4 जण आहेत ते पुण्याचे आहेत आणि ठाणे आणि औरंगाबाद इथल्या प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता राज्यात 200 अधिक जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे तर मुंबईमध्ये 100 अधिक जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. राज्यभरात 3,500 अधिक रुग्ण आहेत तर मुंबईमध्ये 2,500 अधिक रुग्ण आहेत. आत्तापर्यंत 63,000 अधिक व्यक्तींचे रिपोर्ट्स आहेत हे निगेटिव्ह आलेले आहेत. 82,000 अधिक नागरिक आहेत त्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेले आहेत तर 6,000 अधिक जे नागरिक आहेत त्यांना संस्थात्मकरित्या क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर मुंबईतले वरळी असेल, धारावी असेल हे हॉटस्पॉट तर आहेतच. याचबरोबर आता वडाळ्यासारख्या झोपडपट्टीमध्येही रुग्ण आढळू लागलेले आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणी समोरील आणि प्रशासनासमोरील आव्हान वाढलेलं आहे. मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे झोपडपट्ट्यांमध्ये आढळून येत असलेले रुग्ण. कारण झोपडपट्ट्यांमध्ये खूप मोठ्या संख्येने लोक राहतात, दाटीवाटीने छोट्या छोट्या खोल्यांमध्ये ते राहतात. त्यामुळे एक जरी रुग्ण आढळला तरी त्यांना क्वारंटाईन करून ठेवणं मोठं कठीण एक आव्हानात्मक आहे आणि त्याचमुळे मुंबईची ही संख्या आहे ती झपाट्यानं वाढत आहे. ज्या पद्धतीने धारावीमध्ये एक कृती आराखडा आखलेला आहे तसंच इतर झोपडपट्ट्यांमध्येही आता प्रशासनाला एक वेगळी काहीतरी आराखडा किंवा वेगळा एक काहीतरी पर्याय शोधावा लागेल. त्याशिवाय विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये जे रुग्ण आढळत आहेत त्याला आळा घालणं शक्य होईल. हेमाली, नक्की धन्यवाद मेघा पंडिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.